तत्व ज्ञानच सांगा. आमचे महाराज म्हणायचे, माणसांनी अवघड तत्व ज्ञान सोप्या भाषेत करून सांगा. त्याला म्हणा मारा. काही काही महाराज असे सोपं असतंय पण अवघड करून सांगितलं. आपण छाप पाडू, छाप कशाची गाय छाप देणार नाही, छाप पडत असते कशाने. तत्वज्ञान ज्ञानोबाराय म्हणले, अर्जुना नुकतंच जन्माला आलेली एकूण त्याला आईच्या स्थानातलं दूध प्यायला जड जात, तू त्याला पंचपाकोणाचा ताट वाढा, त्याला खाटात आलं पाहिजे. जसा पुढचा माणूस आहे तसं माणसाने बोला अधिकार तायसा करू. साधू संतांनी सगळ्याला उपदेश सारखे नाही केले, सगळ्याचे उपदेश भिन्न भिन्न केले. पामराला म्हणजे दारू पिऊ नको, विषयाला म्हणजे बाबा विषयात रमू नको. आज तू विषय सुखात रमला पण पुढं तुला विचार देईन ना, त्या टायमाला तुझ्याकडे काय नाही. विषयात आपलं मरण पण आपल्याला कळत नाही. मासे पकडणार लोक आहेत तुमचे, बोल रेंज तिकडे जरा काय म्हणते ते, ते मासे पकडणारे लोक आहेत ना, ते गळ लावते, गळाला आमिष काय लावते. धावणच म्हणते ते अर्धा तोडल्याला धावणं असते, ते गळी त्याला आमिष लावते. मला ते अर्धा तोडलेला धावणा त्या पाण्यातल्या माशाला काय म्हणतो माहिती का, ऐ मताव मताव मेरेली, मताव मताव मेरेली, तू आता आहे तो मेरेली, बाहेर खडा आहे तेरी. तुला नेणारा माणूस कोणी जवळ. ज्ञानोबाराने इतकं गोड शब्द मारला. ज्ञानोबाराने म्हणले, परितया माझी गळू आहे जो प्राणात घेऊन जाई, परी तो तैसा थावे नोहे झाकलेपणे. बरे म्हणजे बाबा अनमोल किमतीचं शरीर याने तुम्हाला देव वाटाय, बाकीचं सगळं प्रार्थना ढकलून द्या. कारण आपण जी आता भोगायलोच का संत म्हणले, हे मागील केल्याचा कर्माचा हिशोब आता एकच करा. हे जे भोग आहे ना भोगावर द्या, म्हणजे भोग भोगून संपवा. म्हणजे महाराज मग चांगलं, महाराज म्हणले इथून पुढे असं करा संचितात चांगलं जमा करा, आणि आताच आहे का ते भोगून संपवा अभंगाचं पैसे. प्रत्येकाला वाटत आपल्याला बायको पुरी भेटाव का काही. आता महाराज इमानदारी सांगा, पोरं मुली बघायला गेलो कलर बघते का संस्कार, कधी तरी विचारलं का तिच्या बापाला पोरी ज्ञानेश्वर पारण केलंय का, पोरीनं कधी गाथा वाचलाय का, पोरीनं कधी हरिपाठ घेतलाय का, की आमच्या घराचं रामायण करीन का महाभारत करीन. आपल्या डोक्यात येतच फक्त कलर चांगला पाहिजे, कलर वर जाऊ नका. कलर ही चमडी कायम टिकत नसते, या देहाला किती बी लावा लक्स, हे मातीत होणारे मिक्स ठरलेलं फिक्स. चमडीवर जाऊ नका, हे काय रंग मारा, आजचा उद्या बदलू शकतो मला. जाऊ नका वऱ्यावर काळ्यावर जाऊ नये माणसं. या बघा आंधारी म्हणून उजेडाची किंमत, बर का, आंधारी म्हणून उजेडाची किंमत. तस काळे म्हणून गोऱ्याची किंमत, पुन्हा दुर्जनी म्हणून सज्जनाची किंमत. कलर वर जाऊ नका, हा गोरा काळा नाही, कारण काळ्या मुंगी पेक्षा तांबडी मुंगी जास्त चावते. उद्या कळून तुम्हाला काय कलर वर का वाचायचं नाही महाराज. साधारण गेला तुम्हाला सांगतो आपलं चांगलं व्हावं वाटते, साधारण मुलीचं लग्न करा महाराज, शिकलेली कमी असू दे, पण महाराज ती जेवढं घर चांगलं चालू ना तुमचं, हे बाकीचं नाही. जेवढे शिकलेले माणसांनी चांगल्या घरच्या पुरी केल्या त्याचं काय महाराज सांगू सुद्धा वाटत नाही. लय अवघड महाराज माणसाला बायको भरण्यात मिळाली तर खरं नाही, तर काय खरं काय खरं. सगळ्यात जास्त चांगली बायको कोणाला मिळते माहिती तुम्हाला महाराजाला, अडका वाट नाही राव. आमचे धंदे लईच काय नेले महाराज काय असावं. आता आम्ही इकडे कीर्तन घरी विचारावं कुठे नाहीत महाराज उदळ.
दहा रुपया बाय कोकरी नावर उदळ म्हणले ऐकली कवात नाही कोणा मार खायला मी पण किती बी मारा आवाज नाही मारा कोणापाशी गरज नाही मारा त्याचा बाय कोण निसती चापट बिहारो सरे गावात ऐकू जात निसतं चापट बी नाही निसत असं केलं दहा रुपया बायकोला रोज मारलं तरी नवऱ्याचं करणं कोणा बायपाशी केलेलं दाखव मला तुम्ही पण ऐकलं का आजी बाग नाही मारा कधीच नाही कधीच नाही कसा बी नवरा असू दे मारा देवाच्या मंदिरात जरी गेली ना तरी एकच देवाला म्हणते देवा कपाळाच कुंकू माझ्या जन्माशी जाऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे देवा हे देवा कपाळाच कुंकू माझ्या जाऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे तुम्हाला का काम धंदे नाही म्हणून सत्य करायला एवढा नाही सत्य करायचं एवढ्याला पैसा खर्च करायचं कशा करता अहो एवढ्या सत्यामध्ये एका माणसाने जरी कायमची दारू सोडून दिली तरी आपले सत्यचा पैसे चांगले कामाला गेले आणि दारू प्यायला माणूस ज्याला दारूचं दुकान टाकून विकायची दारू त्याने फक्त आपली सख्खी बहीण एकदा दारू प्यायला देऊन बघा दारू प्यायला संसार कसा आहे कारण मी एक खानदानी दारू प्यायलाचा मुलगा आहे खानदानी खानदानी कळत आहे जसं आपण सकाळी उठल्या उठल्या चहा पितो का तसे आमचे वडील सकाळी उठल्या उठल्या दारू पितो ही परिस्थिती आम्ही भोगली म्हणून याची आम्हाला खंत नारे दारू प्यायणाऱ्यावर बोलणं इतकं सोपं वाटलं तुम्हाला आता जर मी इथून बाहेर गेलो गावाचे आणि तो जर म्हणला तुम्हाला जर फोन केला हॅलो हे माणूस मला असं असं म्हणलं तुम्ही काय म्हणता खरं तो काय बोलायचं आपलं इचकाल कोणीच नाही महाराज आता आमचं बरं आहे म्हणून सर बरं आहे ही तळमळ महाराज काय खरंय महाराज दारू पासून बाजूला राहा महाराज हे व्यसनापासून बाजूला राहा हे आधी शिका कीर्तनातून हे शिकणं महत्वाचं आहे हे लोकांना ब्रह्मज्ञान काय कळतं महाराज दहा लोक काढणार आहेत हजार येणे मग हजारला कळत नाही लोक म्हणते कीर्तनात लय हसले महाराज अरे हसलं पण कोणत्या मुद्द्याला धरून हसले लोकात पाहिजे आता तुम्हाला तर मिळेल घट पट परिणाम वाद विवर्तवाद आजादवाद कळन का दादा विचार साहेब कळ त्याच्यावर विचार करून मरतो ना काय करतो लांबच काय करतो तत्व मशी महावाक्य काय कळत अहम ब्रह्माष्टमी प्रज्ञान ब्रह्म काय कळत तत्व मशी ते म्हणतात तो ह्या त्या मशी काय असं काय कळत मला डोक्याचं बाहेर
पडे पाहिजे पण चालली लई लमडे काय काम साहेबाला लई बाळ झाले की मग ते बिघडत असलं साहेब इतकं असतं थोडे माणसं पाहिजे दोन तीनच पाहिजे आणि मुद्द्यावर देणारे पाहिजे सगळं वातावरण जमलंय एखाद्या ठिकाणी जमत नाही काही काही ठिकाणी कसलं कीर्तन रघतच नाही जागे दोष असतो महाराज जागेची पावर अशी असते महाराज कसला महाराज पन्नास हजाराचा आणा नाही तर फुसकी फटाकडे आणा कसलं कीर्तन रंगतच नाही का त्या जागेत दोष असते ही जागा जितकी पवित्र आहे महाराज इथं कीर्तन कोणाच पडत नाही ही जागा आहे काही काही जागेवर माणसाला कर्मतही बिल आळंदीला जाणारे माणसं हातवर करा बरं न्यावा बरं एकच गेलते बाकीचे ऍडमिट असतात आळंदीला जातो ना मारा जातो ना तुम्हाला सगळे जातात मला माहित फक्त तुम्हाला वाटलं आपण हात कराव याने काय विचाराव ते हुशार आहेत मला आळंदीला आपण जातो देऊला सुद्धा इमानदारी मला सांग आपण देऊ जास्त वेळ थांबतो का आळंदी बोला ना काऊन बरं तस आता देऊत मी तुकाराम महाराज आणि आळंदीत नेऊन बरं आहे दोन्ही संत सारखे तू देऊत आपल्याला काऊन थांबवत नाही सोपं सांगू तर देऊत माणसाला काय थांबवत नाही खरं सांगू कारण तुकाराम महाराज तिथं लय थांबले नाही आळंदीत आळंदीतच माणसाला काय थांबवते माहिती का आज उभी ज्ञान बरं आळंदीतच घ्या बाबे अरे ज्ञान देवी घेतले दान बाबा म्हणून लोक बघा ना आणखीन ते आळंदीचे महाराज म्हणले की लोक जास्त कीर्तनला येतील बरं काऊन येतील यायला माहिती ज्ञानोबरायच्या भूमीतून येणार नुसतं दर्शन जरी झालं ना तर लोक म्हणते आळंदीचे आले ना महाराज आमच्या गावात ज्ञानोबरायचे काय किती भाग्य महाराज ताकद भूमीची असते बरं महाराज काही काही झालं तुमचं गाव आणि माणसं चांगले दोन्ही पाहिजे भाऊ भावासारखे दोन गाय घेत भाऊ भावासारखे माणसाने या क्षेत्रामध्ये एकूण एकाने एक आईचे लेकर राहून राहावं मला चाल म्हणणारे अशी पुढं चाल म्हणा मागच्याला म्हणता पापदीने असा बोलवा जा दोघांचे बोल समीवर यावा आणि एकच बोल दोघांनी माझा कीर्तन करणे असं कीर्तन करावं लोक झोपायला जरी गेले त्याला कळावं की बाबा महाराज मी नेमकं कीर्तनातून काय सांगितलं काय काय जे कीर्तन अशी शेवटपर्यंत लोक म्हणते महाराज ते काय म्हणली काय नाही तेच त्यालाच म्हणते तुला नेमकं आणलं तरी कशाला होती आपलं बोललेलं लोकांना कळा आणि सगळ्या जागेवर ठिकाणी नाही मारा कुठं गायक चांगले तर वादक नीत नाही वादक चांगले तर गायक धोरणात नाही आम्ही सगळे धोरणात येत तुम्ही नीत नाही काय काय माणसं कीर्तनात तांबू खाली पण मिळाला होते आता इथे किती जणांच्या तोंडात तांबू मी दाखवतो पण उभं भांडण होते नाही इमानदारीने सांगा तू फक्त हात वर करा मी नाव घेऊन सांगतो मला तेच कारण काही काही प्रॅक्टिस तशी मला एक जण तर चाल बांधता बांधता खातो नाव सांगतो मी ज्यावेळेस पारण करतो हस्त पोखरीला दहा मला वाटतं 7-8 आवड झाली का तेव्हापासून बोला की मार गोड मार सगळं चांगलं आणि सगळं आमचं ते शेवशी मार बोट पोळी फरिलं तर माझे माग वडील नाही तर उपयोग होत नाही ना बाई मोठी केली ऊस तोडी केली अरे असं प्रतिसाद द्यायला पाहिजे मला आता एमर एखादा समीवर मुखडा पडा तुम्ही म्हणायचं क्या बात कारण हे तुम्ही क्या बात म्हणले ना हात वर जातो का पुढे जातो वर देवाकडे कारण हे देवाने दिले कोणी म्हणलं क्या बात कुठे हात करते कोणी देवाने दिले सगळे माझ
या बघा, ज्याला दिवा लावायचा आहे त्याला तीन गोष्टी चांगल्या पाहिजे, वात पाहिजे, कापूस पाहिजे. आणि तेल पाहिजे. ज्ञानोबाला म्हणले काश्मीर सूत्र आणि वज एका जागा पाहिजे. स्वयंपाक करायचा आहे तीन गोष्टी पाहिजे, उदक आग्नी धान्य. ज्याला प्रवास करायचा आहे त्याला नीट तीन गोष्टी पाहिजे. कोणता? रस्ता नंबर एक, गाडी नंबर एक, ड्रायव्हर. ज्याला प्रवास करायचा आहे गाडी भरणार पाहिजे, रस्ता नीट पाहिजे, आणि ड्रायव्हर बुल पेलेला पाहिजे, मालगिरी पाहिजे, जेवण करायचं ना जेवण, गावरान गायचं दूध पाहिजे, बाजरीची आकर पाहिजे, तोंडी लावायला खायचं कसं कळत. आणि जेवणाचा आनंद खेड्यामध्ये का सिटीमध्ये? आता आमचे महाराज लोक असतील, मला 8 दिवस तुमच्या गावात राहतील, तुम्ही त्यांना चांगलं सांभाळतो. एखादी जर वार करायला भूक लागली ना महाराज, आमच्या खेड्यातली आईलाच कळते. खेड्यातली माता बघ, डायरेक्ट म्हणजे बाळा जेवण करायची ना, ती ताकद फक्त आमच्या महाराष्ट्रातल्या तुम्हाला सांगतो. खेड्यातल्या मावली होती, सिटीत नाही, सिटीत काहीच नाही. हवं बाबा बाबा निसतो बोलाय औषध काय ते चललं बोलणं बाबा सांगायची तर नाही. अहो इथली म्हातारी तिथं गेल्या म्हणते लय टेन्शन यायल ना तुला वांग कळलं टेन्शन कळलं बौचूळ बोलणं महाराज निसतं बोलायला हुशार महाराज सिटीतले बाय महाराज सतरंजी असते ना सतरंजी त्याला सतरंजी नाही म्हणा संतरंजी लावायचा बुक आहे ना त्याला बुंक म्हणला हरिपट म्हणते ना सर्व घंटी सर्व सर्व घंटी म्हणायचं का घंटी म्हणायचं कुठं मी सुद्धा शब्द नाही वापरायचे मला उघड टिंबन देत संस्कृत होत घेतली तिथं पाहिजे कुठं मी पाहिजे अहो सिटीतली पाहायला लेकर येत नाही साधे बार काय सिटीतली पाहिजे लेख वेळेवर करणार काय म्हणते माहिती ए पिल्लू तस करू नको पप्पाला सांगे तुला भजन करायला बोललो काय सांगे त्याला खेड्यातलीच बाई लागेल ती महाराज काय पोरग भेट नाही पप्या पप्या म्हणायला तुला पप्या तुला तुझ्या बापाला संगतची संत म्हणले भोग भोगावं द्या म्हणजे काय करा महाराज म्हणजे तुमचं जे कर्म आहे ते भोगून सांगा म्हणजे महाराज भोगून सांगू एखाद्या भार टाकून यायचं म्हणजे बरेच प्रमाण असेल आपल्या कर्माचा भार द्यावा टाक देव त्याचं काय करतो पहिला